पौड़ी पुलिस की सतर्कता से शहर में बड़ी वारदात होने से टल गई। पांच पौड़ी पुलिस ने शुक्रवार को जानलेवा हथियार व कुछ अन्य सामग्री के साथ डकैती के फिराक में बैठे तीन डकैतों को रंगे हाथ गिरफ्तार कर लिया। आरोपियों में मोहम्मद आरिफ, सादिर उर्फ चाकू और शेख साजिद का समावेश है। पाचपावली के वरिष्ठ पुलिस निरीक्षक किशोर नगराले से मिली जानकारी के अनुसार पुलिस नियमित तौर पर पेट्रोलिंग कर रही थी। इस दौरान शुक्रवार की रात वैशाली नगर के आकाश ज्वेलर के सामने आरोपी संशयित रूप से जाते हुए दिखाई दिए। पुलिस ने आरोपियों को रोक उनकी तलाशी ली। उनके पास से एक जानलेवा हथियार, सेंधमारी के लिए उपयोग में आने वाली टॉबी, दो मोबाइल और एक स्कोडा गाड़ी बरामद की गई है। तीनों आरोपी रिकॉर्ड के गुनहगार है। अलग अलग पुलिस थानों में आरोपी मोहम्मद आरिफ पर 13 गुने, आरोपी सादिर पर 12 गुने और आरोपी साजिद पर 6 गुने दाखिल है। वैशाली नगर आकाश ज्वेलर्स जवळ एका गाडीमध्ये 3 इसम संशयितरित्या फिरताना दिसून आलेले, त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एक घरफोडीची टॉमी आणि एक चाकू मिळून आला। त्यांची सविस्तर विचारपूस केली असता की तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून त्यांनी नागपूरच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे केलेले आहे। सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर 401 भादवी 425 132 बीपी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिन्ही आरोपीचा रेकॉर्ड तपासला तर तीन आरोपीपैकी आरोपी मोहम्मद आरिफ याच्यावर 13 गुन्हे आहे। आरोपी नंबर 2 साबिर उर्फ चाकू याच्यावर 12 गुन्हे आहे आणि आरोपी नंबर 3 शेख साजिद उर्फ पप्पू कले याच्यावर 6 गुन्हे आहे। सदर आरोपीकडून आम्ही एक स्कोडा कंपनीची गाडी, 3 मोबाईल, एक चाकू आणि एक टॉमी असा 3,05,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर बाबत विविध पोलिसांना माहिती देण्यात आली आहे की सदर आरोपी तुमच्याकडे घरफोडीचे गुन्हे, सगळे आरोपी घरफोडीचे गुन्हे करणारे आहेत। घरफोडीचे गुन्हे करणारे गुन्हे घडले असतील त्यांनी त्याचा आरोपीचा शोध घेऊन त्याचा गुन्ह्याचा तपास करावा।